मंडळी नमस्कार तर तुमचं स्वागत आहे जीवन मराठीमध्ये तर मंडळी आज पद्म पुरस्कारांची जी यादी आहे ती काल पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये भरपूर जणांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि ही माहिती आपल्याला टीईटी परीक्षेसाठी आणि सी टी टी परीक्षेसाठी उपयोगाची असते त्यामुळे मी हा सेशन बनवत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली येणाऱ्या पट्टीवर थोडंसं लक्ष द्या जेणेकरून सोशल मीडियावर आपले व्हिडिओ शेअर करता येतील तर मंडळी आता पाहूयात आपण जे पद्म पुरस्कार आहेत एक मिनिट हे एक घालवून घेतो ते पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराची जी संपूर्ण यादी आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पद्म त्यापूर्वी आपण थोडीशी माहिती घेऊया ही माहिती मी विकिपीडियावरून काढलेली आहे पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी आहेत प्रत्येक वर्षी गणराज्याच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार दिले जातात प्रतिवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात हे पुरस्कार प्रदान केले जातात त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कार पत्र सनद तसेच एक पदक यांचाही समावेश यामध्ये असतो पुरस्कारांचे जे वर्ग आहेत ते तीन वेगवेगळ्या प्रदान वर्गात प्रदान केले जातात तर यामध्ये पद्मविभूषण पुरस्कार आहे तो असामान्य आणि विशेष कार्यासाठी असतो पद्मभूषण पुरस्कार आहे तो, पुरस तो उच्चस्तरीय विशेष कार्यासाठी असतो आणि पद्मश्री जो पुरस्कार आहे तो विशेष कार्यासाठी असतो तर याचा इतिहास म्हणजे काय तर भारत सरकारकडून एकोणीसशे चौपन्न मध्ये पद भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार कर, निर्माण करण्यात आले यातच पद्मविभूषण मध्ये आणि पुन्हा तीन वर्ग एकोणीसशे पंचावन्न मध्ये करण्यात आलेले आहेत आज तर मंडळी ह्या वर्षी कुणाकुणाला पुरस्कार मिळाला याची डिटेलमध्ये आपण लिस्ट पाहणार आहोत पद्मविभूषण पुरस्कार आहे तर इकडे मी नाव सांगत आहे आणि इकडे क्षेत्र आहे तर जॉन फर्नांडिस आहेत तर त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे आणि सार्वजनिक सेवा या कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे अरुण जेटली अरुण जेटली हे आपल्या भारताची माजी अर्थ मंत्री होते तर यांनाही मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे सार्वजनिक सेवा या क्षेत्रामध्ये तर अनिरुद्ध जगन्नाथ सार्वजनिक सेवा एस सी मेरी कोम क्रीडा मेरी कोम ही आपल्याला माहितच आहे बॉक्सिंग पट्टू आहे चुन्नालाल मिश्रा यांना कला या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे सुषमा स्वराज ह्याही केंद्रीय मंत्री होत्या त्यांनाही सार्वजनिक सेवा या प्रकारात त्यांना या क्षेत्रात हा पुरस्कार मिळालेला आहे तर तीर्थ स्वामी पेजावर यांना मरणोत्तर हा अध्यात्मातला पुरस्कार मिळालेला आहे अध्यात्मासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर पद्मभूषण पुरस्काराबद्दल आता थोडंसं पाहूया तर या मुमताज अली यांना अध्यात्माबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे सय्यद मुमताज मु अली यांना मर मरणोत्तर सार्वजनिक सेवा यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे मुजफ्फर हुसेन बेग यांना सार्वजनिक सेवा अजय चक्रवर्ती यांना कला या सेवेसाठी पुरस्कार मिळालेला आहे तर मनोज दास यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे कृष्णमल जगन्नाथ यांना समाजसेवा या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे यस सिज मीर यांना सार्वजनिक सेवा यामध्ये या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे अनिल प्रकाश जोशी यांना समाजसेवा या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे तर ते रिंग लांडोल यांना वैद्यकीय सेवा यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे आनंद महिंद्रा यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला आनंद महिंद्रा तर माहीतच असतील भारतातील महिंद्रा कंपनीचे ते सीईओ आहेत निलकंठ रामकृष्ण माधव मेनन यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे हा देखील सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार मिळालेला आहे मनोहर पारिकर गोव्याचे जे मुख्यमंत्री होते यांना देखील मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये तर मंडळी जगदीश शेठ यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी हा पुरस्कार दिले देण्यात आलेला आहे पी व्ही बॅडमिंटन पटू आहे आणि तिला क्रीडा या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे वेणू श्रीनिवासन यांना व्यापार आणि उद्योग यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर मंडळी आता झाले तर आता पद्मश्री या पुरस्काराबद्दल आपण कुणाकुणाला मिळालं हे जाणून घेऊया तर बट कृष्ण साहू यांना इतर या क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन यासाठी या हा पुरस्कार मिळालेला आहे त्रिनिती सायू यांना इतर या क्षेत्रामध्ये कृषी या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे आदनान सामी आपल्याला माहितच आहे भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे कला या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विजय शंकेश्वर यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर डॉक्टर कुशल कोनवार यांना सर्मा यांना वैद्यकीय सेवा यां या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यद भाई यांना समाजसेवा या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मोहम्मद शरीफ यांनाही या समाजसेवा या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे श्याम सुंदर शर्मा यांना कला या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर गुरदुप गुरदीप सिंग यांना वैद्यकीय सेवा यामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे तर रामजी सिंह यांना समाजसेवा या क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वशिष्ठ नारायण सिंह यांना मरणोत्तर विज्ञान आणि अभियांत्रिकी यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर दया प्रकाश सिन्हा यांना कला या क्षेत्रात पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर सँड्रा देसा यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विजय सारथी भाष्यम यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांना पुरस्कार दिलेला आहे कली शमी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी यांना कला या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर जावेद अहमद तक यांना समाजसेवा या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रदीप थलतील यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे येशे दोरजी थोंगची यांना साहित्य आणि शिक्षण साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रॉबर्ट थुरम यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे तर अगॅस इंद्र उदयना यांना समाजसेवा यासाठी पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर हरिश्चंद्र वर्मा यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सुंदरम वर्मा यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर रोमेश टेकचंद वाधवानी यांना व्यापार आणि उद्योग यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सुरेश वाडकर आपल्याला तर माहितच आहेत भारतीय चित्रपट सृष्टीत यांचं गायनात चांगलं नाव आहे तर यांना कला या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रेमवत्सा यांना व्यापार आणि उद्योग यासाठी पुरस्कार आहे उस्ताद अरवर खान यांना कला या क्षेत्रात पुरस्कार देण्यात आलेला आहे कट्टू नुगल सुब्रमण्यम मनीलाल यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे मुन्ना मास्टर यांना कला या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे प्राध्यापक अभिराज राजेश मिश्रा किंवा मिश्र यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे बिना पाणी मोहंती यांना यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर अरुणोदय मंडल यांना वैद्यकीय सेवा यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर पृथ्वीश पृथ्वींद्र मुखर्जी यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सत्यनारायण मुंदा यांना युर यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मणिलाल नाग यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे तर येस चंद्रशेखर नायर यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर टे सु नागमोरा याला यांना मरणोत्तर समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे शिवदत्त निर्मोही यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे पु लाल थांगा पाचाऊ यांना साहित्य आणि शिक्षण व पत्रकारिता यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मुळी कल पंकजा शी यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रशांत कुमार पटनाईक यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जोगेंद्रनाथ फुकाण यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे तर राहीबाई सोमा या पोपेरे यांना इतर या क्षेत्रात कृषी या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेले आहेत या महाराष्ट्राच्या असून यांना बीजमाता या नावाने सुद्धा ओळखले जाते योगेश परवीन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जितू रॉय यांना क्रीडा या क्षेत्रामध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे तरुणदीप रॉय यांना क्रीडा या क्षेत्रातच पुरस्कार मिळालेला आहे एस रामकृष्णन यांना समाजसेवा या क्षेत्रासाठी राणी राम पाल यांना क्रीडा या क्षेत्रासाठी कंगना राणावत आपल्याला माहितच असेल भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये मध्ये यांचं नाव गाजलेलं आहे तर यांचे अनेक चित्रपट चांगल्या पद्धतीने गाजलेले आहेत तर कला या क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे दलवाई चलपती राव यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे शाहबुद्दीन राठोड यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे कल्याण सिंह रावत यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे चितला व्यंकट रेड्डी यांना इतर आणि कृषी क्षेत्र कृषी क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर शांती रॉय यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे राधा मोहन आणि साबरमती यांना इतर क्षेत्रातून कृषी या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मधु मन्सारी यांना मनसुरी यांना हसमुख यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे अब्दुल जब्बार मर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे तर समाजसेवा या क्षेत्रासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे बीज बिजमल बिमल कुमार यांना जैन यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मीनाक्षी जैन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे नेमनाथ जैन यांना ने तर शांती जैन यांना कलेसाठी सुधीर जैन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकेसाठी बेनीचंद्र जमातिया यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी शिक तर के व्ही संपत कुमार यांना आणि विदुषी जयलक्ष्मी यांना साहित्य आणि साठी पुरस्कार मिळालेला आहे करंजोहर भारतीय चित्रपट आपलं नाव आजमावलेलं आहे तर त्यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे लीला जोशी यांना वैद्यकीय सेवेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे सरिता जोशी यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सी का यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे रवी यान आर यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर मंडळी आपल्या जीवन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो तर मंडळी आता पुढे पाहूया आपण एकता कपूर यांना कला या क्षेत्रासाठी हा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला तर माहित आहे एकता कपूर ह्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात चांगले नावाजलेले आहेत तर यादजी नार शिरवान या करांजिया यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे नारायण जोशी कार्याल यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर नरेंद्र नाथ खन्ना यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर नवीन खन्ना यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील हा पुरस्कार मिळालेला आहे एस पी कोटारी यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे व्ही के स्वामी कृष्ण पख्तर यांना कला या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे तर एम के कुंजोल यांना समाजसेवेसाठी तर मनमोहन महापात्रा यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे ओनाम बेबोन देवी यांना क्रीडा या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे लिया दिशिन यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे एम पी गणेश यांना क्रीडा या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बंगलोर गंगाधर यांना वैद्यकीय सेवेसाठी तर रमन गंगा खेडकर विज्ञान आणि अभियांत्रिकी यासाठी पुरस्कार मिळालेला आहे बॅरी गार्डिनर यांना सार्वजनिक सेवेसाठी चेवांग यांना गोबा उद्योग उद्योगसाठी तर भय भरत गोयंका यांना व्यापार आणि उद्योगासाठी यादला गोपाळराव यांना कलेसाठी तर मित्र भानू गोतियांका गोतिया यांना कले या क्षेत्रासाठी तुलसी गौडा यांना तुलसी गौडा यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सुजय के गोवा यांना अभियांत्रिकी आणि विज्ञान या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला आहे हरे कला यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इन्या हक यांना इतर या क्षेत्रामध्ये पुरातत्व शास्त्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे गुरुशर यांना आचार्य यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे योगी एरॉन यांना यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जयप्रकाश अग्रवाल यांना व्यापार या आणि उद्योग यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे जगदीश लाल आहुजा यांना व्यापार यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे काझी मासूम अख्तर यांना साहित्य आणि शिक्षण मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ग्लोरिया एरिअरा यांना साहित्य आणि शिक्षण यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे जहीर खान यांना क्रीडा या क्षेत्रात पुरस्कार मिळालेला असून जाहीर करण्यात आलेला असून जहीर खान आपल्याला माहितच असेल भारतीय क्रिकेटमध्ये नावाजलेलं नाव आणि बॉलिंग करण्यात त्यांचं नाव गाजलेलं आहे पद्मावती बंडोपाध्याय यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर सुशोभन बॅनर्जी यांना वैद्यकीय सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दिगंबर बेहेरा यांना वैद्यकीय सेवेसाठी दमयंती बेशेरा यांना साहित्य आणि शिक्षण तर पोपटराव पवार यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्याला पोपटराव पवार माहितच असतील अहमदनगर जिल्ह्यातील एका गावचे हे सरपंच आहेत तर त्यांना समाजसेवेसाठी हा पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे तर हिरवे बाजार या गावचे सरपंच आहेत ते हिम्मत राम यांना भांपू भांबू यांना समाजसेवेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे संजीव भिकाचंदानी यांना व्यापार आणि उद्योगासाठी उद्योग क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे गुपूरबाई यम बिखाल बिलखिया यांना व्यापारसाठी आणि उद्योगासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे बॉब बॉलमन यांना सार्वजनिक सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इंदिरा पीपी बोरा यांना कला या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळालेला आहे मदन सिंह चौहान यांना कला या क्षेत्रातच पुरस्कार मिळालेला आहे उषा चौमार यांना समाजसेवा या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लील बहादूर छेत्री यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ललिता आणि सरोजा चिदंबरम यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वजीरा चित्रसेना यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पुरुषोत्तम ददीच यांना कला या क्षेत्रासाठीच पुरस्कार मिळालेला आहे उत्सव चरण दास यांना कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इंद्रा दास नायके यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे एच एम देसाई यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आहे तर मनोहर देवीदास कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे तर मंडळी ही झाली आपली पद्मश्री पद्मविभूषण आणि पद्मभूषण या क्षेत्रातील सर्वांची पुरस्कारांची संपूर्ण यादी तर आपल्याला कमेंट करण्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर कमेंट सेक्शनवर आपण डायरेक्ट जाऊ शकता तर आपण फेसबुक वर ट्विटर वर आणि इथं मोबाईल वर जर उघडला असाल तर व्हॉट्सअपचं इथं चिन्ह येते तर व्हॉट्सअप ही तुम्ही सबस्क्राईब हे शेअर करू शकताय आणि आम्हाला वर सबस्क्राईब करायला विसरू नका तसच आम्हाला हॅलो वर फॉलो करा शेअर चॅट वर फॉलो करा आणि नवनवीन बातम्यांसाठी अपडेटसाठी आणि शालेय माहितीसाठी आमच्या या जीवन मराठी डॉट इन वर लॉग इन करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये